नमस्कार, पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. रूपदा या कार्यक्रमात आपण करतो आहोत सौंदर्याच्या गुजगोष्टी आणि तुमचा माझा हा संवाद. आज आपण बोलतो आहोत तेलकट त्वचेविषयी. ही तेलकट त्वचा असते ना, ही फार तशी मनस्ताप देणारी असते बरं का. कारण भारतामध्ये कधीही कुठल्याही सौंदर्य प्रसाधनांचा विषय जर तुम्ही काढलात तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आठवतं ते क्रीम. मला नक्की आठवतं की जेव्हाही कधी माझ्याकडे कुणीतरी येतं, कन्सल्टिंगला येतं, स्वतःचा चेहरा दाखवतं आणि मला विचारतं मी काय वापरू, तर असा प्रश्न मी काय वापरू असा नसतोच. बहुतांश वेळेला तो असा, मी कुठलं क्रीम वापरू. सुंदर दिसायचं म्हणजे कुठलं तरी क्रीम वापरायचं हे इतकं आपल्या डोक्यामध्ये ठासून भरलेलं असतं की आंघोळ झाली, चेहरा पुसून झाला की कुठलं तरी क्रीम लावायचं आणि त्याच्यावर कुठलं तरी सनस्क्रीन लावायचं हे ठरलेलंच असतं. पण मग हे क्रीम लावलं की ज्या लोकांची त्वचा तेलकट असते ते अत्याधिक तेलकट होत जाते, ब्लॅकहेड्स व्हाईटहेड्स साठत जातात, पिंपल्स येतात, पिंपल येणं थांबत नाही आणि ते क्रीम वापरणंही थांबत नाही. आणि म्हणून मला आज तुम्हाला थोडंसं अतिशय महत्त्वाचं तेलकट त्वचेविषयी सांगायचं आहे. मग कुठलीही सौंदर्य प्रसाधनं वापरायची असली मग कंपनी कुठलीही असू देत, पण जर सौंदर्य प्रसाधनं वापरायची असली तर जोपर्यंत तुम्हाला तुमच्या त्वचेची ओळख पटत नाही किंवा एखाद्या प्रोफेशनल ठिकाणी जाऊन तुम्ही स्वतःच्या त्वचेचं जोपर्यंत ॲनालिसिस करत नाही तोपर्यंत अशी संभ्रमावस्था जी असते ही कधी संपतच नाही. आणि मग आपण काय वापरावं, कुठलं क्लेन्झर वापरावं, कुठलं क्रीम वापरावं, मॉइश्चरायझर वापरावं की वापरू नये, सनस्क्रीन कुठलं वापरावं, कुठला पॅक वापरावा, डेड टिश्यू कसे नियंत्रणात ठेवावे, रंग कसा उजळ करावा, असे अनेक सारे प्रश्न आपल्या मनामध्ये असतात. मला तुम्हाला आज प्रामाणिकपणे पहिल्यांदा सांगायचं आहे की जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तिला पहिले ओळखा, समजून घ्या, आणि सगळ्यात पहिल्यांदा तेलकटपणा आणि कोरडेपणा यातला डिफरन्स समजून घ्या, एकमेकांशी त्यांची गल्लत करू नका. एखाद्या व्यक्तीला मी खूपदा सांगतो की तुमची स्किन तेलकट आहे, ती सांगते नाही माझी स्किन कोरडी आहे. आणि मग मला हसायला येतं. मला असं परत सांगायचं असतं की तुझी स्किन तेलकट आहे आणि ती म्हणते नाही माझी स्किन कोरडी आहे. ते तेलकटपणाचा आणि कोरडेपणाचा काय संबंध? तुमच्या त्वचेतलं मॉइश्चर जर कमी झालं तर तुमची त्वचा कोरडी आहे, पण ती कोरडी आहे म्हणून तेलकट आहे किंवा नाही हे कोणी ठरवायचं? तुमची त्वचा तिथलं मॉइश्चर कमी असू शकतं पण ती त्याच वेळेला तेलकट असू शकते. म्हणजे अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर आंघोळ करताय, आंघोळ करताना साबण वापरलाय, साबण वापरून चेहऱ्यावरचं तेलकट जे आवरण आहे, सीबम आहे, ते पूर्ण काढून टाकलं. सीबम गेलं, त्याच्या पाठी मॉइश्चर पळून गेलं, तुम्हाला स्किन खूप कोरडी वाटायला लागली आणि म्हणून तुम्ही मॉइश्चरायझर लावलं. अरे पण मॉइश्चरायझर लावताना तुम्ही विचार केलाय का की तुमची त्वचा नेमकी कशी आहे? नाही, तुम्हाला फक्त कोरडेपणा जाणवला आणि तो कोरडेपणा कमी करण्यासाठी तुम्ही मॉइश्चरायझर किंवा क्रीमची निवड केली. तुम्ही इकडे लक्षच दिलं नाही की तुमच्या त्वचेतलं तेल किती आहे. आणि हा सगळ्यात भयानक प्रकार आपल्या त्वचेमध्ये बघायला मिळतो तो म्हणजे मॉइश्चर डेफिसिट ऑइली स्किन. मॉइश्चर नमी, हायड्रेशनचं कमी आहे, ड्रायनेस खूप आहे, त्याचबरोबर तेलकट त्वचा आहे, अशी समस्या भारतीय त्वचेच्या बाबतीत सगळ्यात जास्त दिसून येते. आणि म्हणून मला आवर्जून आज या तेलकट त्वचेबद्दल तुम्हाला सांगायचं आहे. ही तेलकट त्वचा का बरं तेलकट होते तर सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या शरीरातले अँड्रोजन्ससारखे काही हॉर्मोन्स आपल्या त्वचेवर नियंत्रण ठेवत असतात. या त्वचेवर नियंत्रण ठेवत असताना अँड्रोजन्सच्या इफेक्टमुळे आपल्या त्वचेतल्या सिबेशियस ग्लँड म्हणजे तैलग्रंथी त्यांचा आकार वाढतो. सिबेशियस ग्लँडचा आकार वाढला की त्याचे नळी जी आहे जिच्यामुळे हे सीबम त्वचेवर सोडल्या जातं या नळीचाही आकार वाढतो. या सिबेशियस ग्लँडचा आणि नळीचा आकार वाढला की आपोआपच आपल्या त्वचेवरती ओपन पोर्स दिसायला लागतात. त्वचा जर तेलकट असेल तर तुम्ही नीट स्वतःच्या त्वचेचं ऑब्झर्वेशन करा, तुमच्या असं लक्षात येईल की तुमच्या त्वचेवर खूप सारे ओपन पोर्स आहेत. मग हे ओपन पोर्स जर असतील, त्वचा थोड्या वेळानं तेलकट होत असेल,
तर ड्रायनेस बाजूला ठेवा, पहिल्यांदा समजून घ्या तुमची त्वचा तेलकट आहे, कारण अँड्रोजन्सच्या प्रभावामुळे सिबेशियस ग्लँडचा फक्त आकारच वाढत नाही तर ती प्रमाणा बाहेर जास्त सीबमही तयार करायला लागते, जास्त तेल तयार करायला लागतं, आणि हे तेल जेव्हा चेहऱ्यावरती पसरतं त्यावेळेला चेहरा तेलकट होत जातो. तेलकट त्वचा म्हटली की मग अनेक समस्या आल्या, ब्लॅकहेड्स व्हाईटहेड्स आले, ॲक्ने आले, पिंपल्स आले, बारीक क्रस्ट आली चेहऱ्यावरती. आणि त्या पलीकडे मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची, ती म्हणजे जर तुमची त्वचा जास्त तेलकट असेल तर तुमची त्वचा भराभर रापते, म्हणजे टॅनिंग फास्ट होतं. साधं उदाहरण मी नेहमी देतो, एक वांगं भाजायला घेतलं आहे, त्याला तेल लावलं आणि भाजायला ठेवलं, आणि एक वांगं विदाउट तेल लावता भाजायला ठेवलं. तुमच्या असं लक्षात येईल की तेल लावलेलं वांगं भराभर भाजलं जातं. याचा अर्थ तेलामध्ये उष्णता आणि यूव्ही रेडिएशन्स सूर्यातली दोन्ही शोषून घेण्याची क्षमता जास्त असते. आणि मग जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्हाला सहज सनबर्न्स यायला लागतात. तुम्ही बघा कितीतरी तेलकट पुरुषांच्या कपाळावरती आपल्याला काळे काळे स्पॉट सनबर्नचे दिसत असतात. दिवसभर जे लोक उन्हात असतात तिथे तर प्रामुख्यानं हा प्रॉब्लेम आपल्याला नजरेत भरतो. आणि मग मला तुम्हाला आवर्जून सांगावं असं वाटतं की चेहरा तेलकट असेल तर तुमच्या चेहऱ्यावरचं तेल काढून टाकणं हा उपाय होऊ शकत नाही. तर या तेलाचं प्रमाण कमी करणं हा खऱ्या अर्थानं उपाय होतो. आणि म्हणून जर तुम्हाला तुमच्या तेलकट त्वचेची काळजी घ्यायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा साबणासारखे किंवा स्ट्रॉंग फेसवॉश वापरून चेहऱ्यावरचं संपूर्ण सीबम जर तुम्ही काढून टाकत असाल तर त्यापाठी मॉइश्चरही पळून जाईल, तुमची त्वचा आणखीन ड्राय होईल आणि तुम्हाला आणखीन मेजर प्रॉब्लेम्स येतील. तुम्ही काळवंडाल, टॅन दिसायला लागाल, मॉइश्चर कमी झाल्यामुळे तुम्ही निस्तेज दिसाल, तेलकट असाल पण निस्तेज असाल. आणि त्याचबरोबर मॉइश्चर कमी व्हायला लागलं की टॅन तुमच्या त्वचेवरचा वाढेल तेलकटपणामुळे, तुम्ही जास्त काळे दिसाल, जास्त पॅची दिसाल, जास्त खराब दिसाल. आणि म्हणून जर तुमची त्वचा तेलकट असेल तर त्या तेलकट त्वचेची काळजी घेणं ही प्राथमिक गरज आहे. त्याचा ड्रायनेसशी संबंध आणू नका, मॉइश्चरशी संबंध आणू नका. फक्त सकाळी उठलात की आरशासमोर उभे राहा आणि बघा तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला कुठे तेल दिसत आहे का. सकाळी उठल्याबरोबर जर तुम्हाला तुमची त्वचा थोडीशी तेलकट दिसत असेल किंवा जास्त तेलकट दिसत असेल तर पहिला नियम गाठीशी बांधा की तुमची त्वचा तेलकट आहे. आणि तेलकट आहे म्हटल्यानंतर तेलकट कॉस्मेटिक इन्ग्रेडियंट्स, क्रीम्स, ऑइली मॉइश्चरायझर्स, क्लेन्झिंग लोशन्स ज्याच्यात ऑइल आहे, असे घटक वापरणं टाळा. हे जर तुम्ही करू शकलात तर एक मोठी पैज तुम्ही जिंकलात असं होईल. स्वतःच्या त्वचेच्या सुंदरतेची एक मोठी पैज तुम्ही सहज जिंकू शकता जेव्हा तुम्ही ओळखता की तुमची त्वचा कशी आहे. त्यातही जर भारतीय त्वचेचा तुम्ही विचार केलात ना तर मला तुम्हाला आवर्जून सांगावं असं वाटतं की भारतीय त्वचा निश्चित तेलकट आहे. 90% भारतीय युवक युवती, इवन मॅच्युअर लोक यांची त्वचा तेलकट असते. आणि म्हणून या तेलकट त्वचेची निगराणी कशी राखायची हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आपल्यासमोर असतो. एक छोटासा ब्रेक घेऊयात, ब्रेकनंतर या तेलकट त्वचेची काळजी आपण कशी घ्यायला पाहिजे याविषयी सविस्तर चर्चा करूयात. नमस्कार, पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. रूपदा या कार्यक्रमात आपण करतो आहोत सौंदर्याच्या गुजगोष्टी. तेलकट त्वचा असताना जर सुंदर दिसायचं असेल तर तेलाचं आवरण पूर्ण चेहऱ्यावरनं कधीच काढू नका, पण ते नियंत्रणात ठेवा. आणि हे नियंत्रणात ठेवायचं असेल तर नुसते क्लेन्झर्स वापरून चालणार नाही, कारण तेलकट त्वचेवरती मृतपेशी साठण्याचं प्रमाणही निश्चितच जास्त असतं. प्रामाणिकपणे तुम्हाला जर सांगायचं झालं तर टोल फ्री नंबर्स आपले सातत्यानं इथं रोल होत आहेत. या टोल फ्री नंबरवरती आम्हाला एकदाच कॉल करा, आमच्याशी संपर्क साधा. तुमची त्वचा कशी आहे आणि त्यासाठी काय वापरायला पाहिजे, तुमच्या काय समस्या आहेत याविषयी एक फोन करा. तुम्हाला फोनवरही खूप सारी माहिती देता येईल. आणि त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, जर शक्य झालं तर आमच्या सेंटर्सना भेट द्या. अवघ्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आमची सेंटर्स आहेत. राहुल फाटेज रिसर्च प्रॉडक्ट्स वापरणाऱ्या तर खूप साऱ्या माझ्या स्टुडंट्स अवघ्या महाराष्ट्रात आहेत.
कुठल्याही ठिकाणी तुम्ही गेलात आणि राहुल फाटे स्किन ट्रीटमेंटबद्दल विचारलं तर तुम्हाला निश्चितच सायंटिफिक माहिती मिळेल, स्वतःच्या चेहऱ्याची त्वचेची कशी काळजी घ्यायची आणि कसं सुंदर दिसायचं याविषयीचं मार्गदर्शन तर आम्ही करणार आहोत. पण आज मला तुम्हाला दोन महत्त्वाच्या गोष्टींबद्दल सांगायचं आहे. एक म्हणजे ऑइल बॅलन्स पील. रूपदा या नावाने येणारं आपलं एक ऑइल बॅलन्स पील आहे. हे इतकं सुंदर प्रॉडक्ट आहे की हे जेव्हा तुम्ही चेहऱ्यावरती लावता ना तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा हे प्रॉडक्ट एक्सेस तेल जे आहे तुमच्या चेहऱ्यावरचं ते शोषून घेतं. पण पूर्ण नाही काढत बरं का, झुजबी प्रमाणात सीबम चेहऱ्यावर इंटॅक्ट ठेवतं आणि म्हणून ओव्हर ड्रायनेस चेहऱ्याला येत नाही. हे रूपदा आहे ना, हा खरं तर रोज वापरायचा पॅक आहे, कारण दिवसभर आपल्या त्वचेवरती सातत्यानं मृतपेशी तयार होत असतात आणि या मृतपेशी आपण नियमित जेवढ्या काढू तेवढ्या आपण सुंदर होत जाऊ. आणि म्हणून रूपदा हे खऱ्या अर्थानं रोज वापरायचं प्रॉडक्ट आहे. अगदी साधी वापरायची प्रोसिजर आहे बरं का, अर्धा चमचा रूपदा आणि अर्धा चमचा डर्मो डिटॉक्स पॅक. अर्धा चमचा रूपदा आणि अर्धा चमचा डर्मो डिटॉक्स पॅक, यात एक चमचा पाणी टाका, एका ब्रशच्या साह्यानं व्यवस्थित मिसळून घ्या. या ब्रशनंच संपूर्ण चेहऱ्यावरती लावून घ्या. चेहऱ्यावर लावून हलका हलका मसाज करा 2 मिनिटांसाठी. हा मसाज केलात ना की चेहऱ्यावरच्या ज्या मृतपेशी आहेत त्या कमी व्हायला निश्चित मदत होते. 1-2 मिनटं हलका हलका मसाज करा आणि मग परत हा पॅकसारखा चेहऱ्यावरती लावा. 1-10 मिनिट चेहऱ्यावर राहू द्या. त्यानंतर भरपूर पाणी स्प्लॅश करा चेहऱ्यावरती, हलकं चोळून हा अख्खा पॅक धुवून टाका. रूपदा तुमच्या चेहऱ्यावरच्या मृतपेशी कमी करतं, चेहरा उजळायला मदत करतं, त्याचबरोबर रूपदामुळे तुमच्या चेहऱ्यावरचं जे सीबम आहे ना ते पण त्याचं प्रमाण पण बॅलन्स व्हायला लागतं. अशा मल्टिपल बेनिफिट्स आणि त्याच्यामध्ये आपण डिटॉक्झिफाईंग पॅक वापरतो आहे. या डिटॉक्झिफाईंग पॅकमुळे तुमच्या त्वचेवरचे टॉक्झिन्स कमी होणार आहेत आणि त्याच्याबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट होणार आहे, यातील सन प्रोटेक्टिव्ह फॅक्टर्समुळे तुमच्या त्वचेला सूर्यकिरणांपासून आणि होणाऱ्या टॅनपासून निश्चित संरक्षण मिळणार आहे. तुम्हाला करायचं एवढंच आहे की रूपदा आणि डिटॉक्सचा पॅक, अर्धा चमचा रूपदा, अर्धा चमचा डिटॉक्स, 1 चमचा पाणी, मिसळा मस्त, चेहऱ्यावर हलका मसाज करून लावा, 2 मिनटं ठेवा. 1-2 मिनटं चोळल्यावर 10 मिनिटं पॅक चेहऱ्यावर ठेवा आणि भरपूर पाण्याने चेहरा धुवून टाका. टर्किश टॉवेलने हलका रब करून चेहरा पुसून घ्या. तुम्हाला स्वतःलाच जाणवायला लागेल की तुमची त्वचा बदलायला लागलेली आहे. मात्र स्वतःच्या चेहऱ्याची, त्वचेची आणि सौंदर्याची तुम्हाला जर काळजी घ्यायची असेल तर हा रूपदाचा पॅक तुम्हाला दिवसातनं 2 वेळा लावायला पाहिजे बरं का, सकाळी आणि संध्याकाळी. सकाळ संध्याकाळ जर रूपदाचा पॅक डिटॉक्समध्ये मिसळून वापरत असलात तर तुमच्या चेहऱ्यावरच्या मृतपेशी निश्चित कमी होतील, तुम्ही निश्चित सुंदर दिसायला लागाल. पण त्याबरोबर आणखीन थोडेसे मेजर्स घेतले ना, मी तुम्हाला सांगतो तुमचा चेहरा आमूलाग्र बदलायला लागेल. पण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि परत तेलकट त्वचेच्या निगराणीविषयी बोलूयात. नमस्कार, पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. रूपदा या कार्यक्रमात आपण करतो आहोत सौंदर्याच्या गुज गोष्टी. अहो, तेलकट त्वचा असली की किती साऱ्या समस्या असतात आणि त्यातनं बाहेर निघणं तरी केवढं कठीण, पण किती सोपं केलं आहे आपण त्याला सायंटिफिक संशोधनाच्या आधारे. ही साधीशी कॉस्मेटिक्स, रूपदा अर्धा चमचा, डिटॉक्स अर्धा चमचा आणि 1 चमचा पाणी नुसतं मिसळायचं आहे, चेहऱ्यावर 2 मिनिटं हलकं घासून लावायचं आहे. मग 10 मिनिट हा पॅक चेहऱ्यावर ठेवायचा, भरपूर पाण्यानं धुवून टाकायचा, टर्किश टॉवेलनं चेहरा पुसून टाकायचा. स्किन आपली सुंदर व्हायला सुरुवात होते. सकाळ संध्याकाळ असं केलं की 15 दिवसामध्ये आपली चेहरा, आपली स्किन बघण्या इतकी बदललेली असते. म्हणजे फोटोग्राफ घेऊन ठेवा बरं का. हे सगळं सुरू करण्याच्या आधी स्वतःचा एक फोटोग्राफ घेऊन ठेवा, हे सुरू करा आणि 15 दिवसांनी, महिन्यांनी पुन्हा एक फोटो घ्या. तुमच्या चेहऱ्यात होणारा प्रचंड फरक तुम्हाला निश्चित जाणवायला लागेल. पण नुसत्या मृतपेशी काढून टाकणं, नुसतं बॅलन्सिंग करणं ऑइलचं, एवढंच तेलकटसाठी, त्वचेसाठी पुरेसं नसतं.
त्याबरोबर भारतीय त्वचेला आणखीन एक ओढ असते, ती म्हणजे स्किन लाईटनिंगची. बघा, स्किन तेलकट आहे, किमान हिडन ऑइली आहे, मॉइश्चर कमी आणि तेलकटपणा आहे, किंवा कॉम्बिनेशन स्किन आहे, कपाळ नाक हनुवटी तेलकट आहे, आणि अशा स्किनवरती तुम्ही कुठलं तरी फेअरनेस क्रीम लावताय, हा तर सगळ्यात मोठा सावधानतेचा इशारा आहे. हो, स्किन तेलकट असेल आणि तुम्ही कुठलं क्रीम जर चेहऱ्यावर लावत असाल ना, तर तुम्हाला खूप सारे पिंपल्स येण्याची शक्यता आहे. म्हणून मला आवर्जून तुम्हाला सांगावंसं वाटतं की जर स्किन तेलकट असेल तर सगळ्यात पहिल्यांदा गोरं व्हायचं असू देत, काहीही असू देत, पहिली गोष्ट लक्षात ठेवा, एखाद्या सावळ्या व्यक्तीला पूर्ण गोरं काही होता येत नाही, पण त्यांच्यात त्यांचा रंग उजळता येतो. आणि जर रंग उजळ करायचा असेल, तुमची त्वचा तेलकट असेल, तर पहिला नियम लक्षात ठेवा, रूपदा डिटॉक्स वापरलंच पाहिजे, पण रूपदा डिटॉक्सनंतर फेअरनेस क्रीम वापरणं निश्चित टाळा. तुम्ही जर फेअरनेस क्रीम वापरत असाल ना, तर फेअरनेस क्रीममुळं तुम्हाला पिंपल्स येतील. थांबा, रूपदा डिटॉक्स वापरल्यानंतर सॅफ्रोलाइट जेलसारखं एखादं ऑइल फ्री जेल वापरा, जे स्किन उजळण्यासाठीच तयार केले गेलेलं आहे. यातलं केशर, स्किन लाईटनिंग फॅक्टर्स तुमच्या त्वचेला बदलायला खूपच मदत करतात. तुमचा रंग उजळायला लागतो, रंग उजळतो, पण तुमच्या चेहऱ्यातला तेलकटपणा वाढत नाही, आणि परिणामी तुम्हाला पिंपल्स येत नाहीत, ब्लॅकहेड्स व्हाईटहेड्सचं प्रमाण वाढत नाही, आणि त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्यावर टॅन पण येत नाही. या सगळ्या गोष्टी जर करायच्या झाल्या तर मला असं वाटतं फक्त आपण समजून घ्यायला पाहिजे, नाही का, की आपली त्वचा कुठल्या प्रकारची आहे. एकदा आयडेंटिफाय झालं की ती तेलकट स्किन आहे, तर ही सांगितली तशी रूपदा डिटॉक्स सकाळ संध्याकाळ वापरायचं, सॅफ्रोलाइट जेल त्यानंतर सकाळ संध्याकाळ चेहऱ्याला लावायचं. हो, एवढं केलं तरी खूप त्वचा बदलणार आहे, पण त्या पलीकडे तुम्हाला खरंच सुंदर दिसायचं असेल ना, तर अहो महिन्यात किमान एकदा तरी कॉस्मेटिक स्किन पीलिंग करायला पाहिजे. मला परत सांगायचं आहे, मेडिकल पीलिंगबद्दल मी बोलत नाही आहे. मेडिकल पीलिंग हार्श आहे, ते डॉक्टरकडनंच करायला लागतं, त्याचे साईड इफेक्ट्स पण पुष्कळ आहेत, पण अतिशय सेफ, कुठलेही साईड इफेक्ट्स नसलेले आणि अत्यंत प्रभावी, तुमचं स्किन उजळायला आणि तेजस्वी बनवायला मदत करणारे कॉस्मेटिक पील्स राहुल फाटेज रिसर्च प्रॉडक्ट्सद्वारे अवेलेबल आहेत. आमचा टोल नंबर येतोच आहे, सगळ्या सेंटर्सला हे प्रॉडक्ट्स आहेत. एकदा महिन्यातनं जायचं आणि स्किन पीलिंग करून घ्यायचं. हो, तेलकट त्वचा असेल ना, तुमची त्वचा एवढी बदलायला लागेल की लोक विचारतील की काय करता आहात म्हणून. महिन्यातनं एकदा फेशियल करण्याऐवजी स्किन पीलिंग करून घ्यायचं, रूपदा डिटॉक्सचा पॅक सकाळ संध्याकाळ वापरायचा, आणि सॅफ्रोलाईटसारखं स्किन लाईटनिंग जेल सकाळ संध्याकाळ लावायचं. कुठलंही कन्फ्युजन असेल ना, तर आम्हाला फोन करा, फ्री ऑफ कॉस्ट हा फोन आहे. आणि त्या व्यतिरिक्त भारतभर, त्यातल्या त्यात महाराष्ट्रात सगळीकडेच आपली सेंटर्स आहेत, एकदा व्हिजिट करा. तुमच्या सौंदर्य रिलेटेड ज्या समस्या आहेत ना, त्याला एक सॉलिड उत्तर आमच्याकडे आहे. आम्ही कुठलीही औषधं न वापरता केवळ कॉस्मेटिक्सच्या आधारे तुमच्या त्वचेला आमूलाग्र सुंदर बनवू शकतो. फक्त यायचं आहे, आम्हाला भेटायचं आहे, आणि मग स्वतःचं सौंदर्य स्वतःच बघायचं आहे. सौंदर्याविषयी अजून खूप काही आपल्याला बोलायचं आहे, आपण बोलत राहणार आहोत. आता आज इथेच थांबूयात, पुढल्या आठवड्यात पुन्हा याच वेळेला आपण निश्चित भेटणार आहोत सौंदर्याच्या गुजगोष्टी करण्यासाठी. नमस्कार.